सध्याच्या आधुनिक युगात जगत असताना हरघडी मनावर ताणतणाव येत असतात, त्यामुळे माणसाचे जीवन उद्ध्वस्त होते. जंगलातील पक्षी प्राणी मुक्तपणे जीवन जगतात, मग आपण असे जीवन का जगू शकत नाही? त्याचे कारण आपण सातत्याने तणावाखाली असतो. तणाव ही एक ऊर्जा आहे, तिचा योग्य पद्धतीनं वापर केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात, असे मत कालिदास पाटील यांनी व्यक्त केले. ते भिलवडी येथील ताणतणाव व्यवस्थापन या एकदिवसीय मानसशास्त्रीय कार्यशाळेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ज्या मातीत आपण वाढलो, ज्या मातीत आपण घडलो, त्या मातीच्या साठी आपल्याला काहीतरी योगदान देण्याच्या साठी आपलं आयुष्य असतं. म्हणून मला इथे फक्त यावंच वाटलं. माझ्या सर्वात मोठा परिचय कोणता असला तर त्याने शेवटचं वाक्य सांगितलं की ते माझे मित्र आहे आणि हा परिचय माझा सर्वात मोठा आहे. तर आपण सगळेजण माझ्या मित्रमैत्रिणीनं मी एका शिक्षण तज्ज्ञाची गोष्ट वाचवली. एक शिक्षण तज्ज्ञ हा भारताच्या बाहेर राहत होता आणि त्याची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची आणि हलाकीची होती. तो ज्यावेळेला लहान होता त्याच्या वेळेला त्याने त्याच्या आत्मचरित्रांमध्ये एक गोष्ट लिहून ठेवली की त्यानं सांगितलं की मी ज्यावेळेला लहान होतो तिसरी चौथीच्या वर्गांमध्ये शिकत होतो त्याच्या वेळेला आमचं घर हे खूप छोटं होतं आणि ते घर खूपच वरती होतं. आमच्या आईनं झोपडीमध्ये असं घातलेलं घर आणि मी आणि माझी आईच फक्त घरी राहत होतो, दुसरं कुणीच घरी असायचं नाही. त्याने वर्णन केलं असं की माझं घर आहे ते खूप असं लहान छोट झोपडीमध्ये असं घर आहे आणि त्या घराच्या समोर माझ्या आईनं गुलाबाची झाडं खूप देखावी लावली होती. सगळे असे टपोरे टपोरे गुलाब असायचे की येणार जाणारी माणसं सुद्धा त्या गुलाबाच्या झाडाकडे बघत उभी राहायची आणि म्हणायची की घर किती छोटं आहे पण बाग किती मस्त आहे.